निवृत्ती महाराजांना दर्शन घेताना हीच विनंती केली आहे आणि सांगितलं की विठ्ठलाला सुद्धा सांगा बा विठ्ठल या देशात एक नंबरचा असलेला महाराष्ट्र आज अनेक फ्रंटवर येतो. एवढंच नाही तर नाशिक त्र्यंबकेश्वर रस्ता आपल्याला माहिती आहे की आपण 4 लेन केलेला आहे टोल फ्री. आणि एवढंच नाही तर निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधी मंदिरासाठी सुद्धा पर्यटन मंत्री असताना 5-6 कोटी रुपये खर्च करून आपण तिथे काही सोयी केल्या. काही काम अपूर्ण राहिल्यानंतर हळूहळू तर होईल पूर्ण, परंतु या वर्षी आम्ही जे पाहतो आहे की या वारकरी सोहळ्यामध्ये जे आहे दिंडी निघाली त्याच्यामध्ये फार उत्साह आहे. मोठ्या प्रमाणावर पहिल्यापेक्षा जास्त गर्दीसुद्धा दिसते आहे. आता महाराजांना निवृत्ती महाराजांना दर्शन घेताना हीच विनंती केली आहे आणि सांगितलं की विठ्ठलालासुद्धा सांगा बा विठ्ठलाला की बा ह्या महाराष्ट्रामध्ये पाऊस चांगला पडू दे. अवकाळी वगैरे अमुक तमुक या अशा अनेक अडचणी शेतकऱ्यांच्या आहेत, कामगारांच्या आहेत, या संकटातून जे आहे त्या महाराष्ट्राला बाहेर काढा. या देशात एक नंबरचा असलेला महाराष्ट्र आज अनेक फ्रंटवर्स हा मागे पडतो आहे आणि विशेषतः बेरोजगारी आणि शेतकरी यांचे प्रश्न जे आहेत जरा अधिक किचकट झालेले आहेत. आणि दरवर्षी जे अशा वेळेला आपण फक्त त्या विठ्ठलाचाच दावा करतो आणि म्हणून आता हे आमचे सगळे नाशिकची आणि मध्ये अनेक हजारो मंडळी त्या दिंडीमध्ये सामील होऊन निवृत्तीनाथ महाराजांच्या दिंडीमध्ये ते पुढे चाललेले आहेत. माझी खात्री आहे की ही दिंडी अतिशय सुखरूप शांततेनं पोचेल आणि ज्या मनोकामना आम्ही इथे व्यक्त केलेल्या आहेत त्या निश्चितपणे पुऱ्या होतील अशी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना.